कि हाँ भाई किसी के साथ में काम कर रहा हूँ सही, कोई है उस लायक आर्टिस्ट जिसने अपने आप को प्रूफ किया? डीजे जो जितेंद्र जाधव है, कमाल के एक्टर है, उससे ज़्यादा मैं नहीं बोल पाऊँगा क्योंकि आप जब जाएंगे थिएटर में तो ही आपको पता चलेगा। आने तो सर यही है कि आज के जो ज़माने में चल रहा है कॉलेज के लड़कियों का लड़कों का, फिल्म देखने के बाद उनको ये पता चला कि हाँ भाई ऐसा न करो तो अच्छा है, बचो तो अच्छा है, क्योंकि प्रेम में अगर पड़ोगे तो उसमें राड़ा होना ही होना है। लोकेशन तो जबरदस्त है सर, सोलापुर के एक सीन था, नाइट का सीन था, दारू पी रहे हैं लोग और हमारे गणेश जी थे उसमें कलाकार और संदीप, नाइट का सीन था और हमारे जनरेटर खराब हो गए वो याद मुझे आता है, जनरेटर खराब हो गया। उसके बाद भी हमने जो सीन शूट किया लाइट पे, सिंगल बल्ब पे शूट किया था, और जो एक्टिंग उन लोगों का देखा मैंने तो हाँ लगा कि भैया मैंने अगर किया है तो सही किया है। इस सीन को शूट करके इतने प्रॉब्लम के बाद भी जनरेटर खराब हो गया, पावर नहीं मिल पाई, उसके बाद भी उस सीन को शूट किया तो लगा कि हाँ कि एक्टर्स जो हैं उसने जान डाले। वेल, मैं आज के यूथ को ये बताना चाहूँगा कि कॉलेज में जाने के बाद प्यार करना गुनाह नहीं है, प्यार करो, लेकिन अगर होता है, अगर आपका दिल टूट जाता है, अगर आप तो आप उतना हौसला लेके चलो कि कोई बात नहीं, टूट गया तो टूट गया, दिल है फिर लग जाएगा, नहीं लगा तो भी ठीक है, और से बहुत सी चीज़ें हैं जहाँ पे लग जाएगा, तो हिम्मत मत हारो और प्यार करते रहो, बट बी रेडी टू फेस एवरीथिंग। देख, आमचं लव सॉन्ग आहे होईल तुझी रे साजना, अतिशय सुंदर सॉन्ग आहे, लव सॉन्ग आहे, आणि ते ऐकल्यावरती जेवढे काही प्रेम करणारे पाखरं आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही, तर ते गुणगुणा म्हणजे ते हे गाल्याशिवाय राहणार नाही अजिबात। सर, हा चित्रपट असा आहे, याच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही कारण अपेक्षा आपोआपच ते वाढणार आहेत, कारण आमचं जे आलं आम्ही जे आता रिलीज करणार आहे सॉन्ग्स किंवा आमचं जे पोस्टर रिलीज झालं आहे त्याच्या नो डाऊट की 100% त्यांच्या अपेक्षा खूप वाढणार आहेत, पण जेव्हा ते चित्रपट बघायला जातील तेव्हा त्यांना एक काहीतरी वेगळाच अनुभव येईल, आणि तो म्हणजे जेव्हा बाहेर येतील तेव्हा ते बाकी सगळ्या गोष्टी सोडून देतील आणि ते स्वतःच्या लाईफचा विचार करतील की आपल्या बाबतीत पण असं घडू शकतं किंवा घडलं आहे। विशाल शिंदे, ह्या गाण्यामध्ये विशाल आणि किरण आम्ही दोघांनी बॅकग्राऊंड म्युझिक आणि एक रोमॅन्टिक सॉन्ग बनवलेलं। नमस्कार, आकाश पवार, मी एक गाणं केलेलं आहे, गणपतीचं गाणं आहे आणि त्याला कंपोजिशन आणि लिरिक्स केलेलं आहे। मॅडम नमस्कार, मी करिश्मा बच्छाव, या पिक्चरमधलं डुएट सॉन्ग रोमॅन्टिक सॉन्ग मी केलेलं आहे आणि कंपोज केलेलं आहे, मी गायलेलं आहे। महत्त्वाचं मला काय वाटतं की सरांनी आधी जो विचारला की प्रेमाचा राडा हा शब्द कसा आला, तर तो जो प्रेम आहे याच्या आधी जे बोललेले आहेत खूप, प्रेमाचा राडा या शब्दावर जे झाले, प्रेम आणि हा राडा, राडा म्हणजे काहीतरी घडतं प्रेमानंतर जे काही, आणि ते सगळे अनुभवतात, सगळी तरुण मंडळी असू द्या किंवा ओल्ड जनरेशन जी पुढची जनरेशन आहे ती असू द्या, त्या सगळ्यांना तो राडा अनुभवायला भेटतो। आणि हे जेव्हा करत असताना हा जो पिक्चर करतायत, ही जी मंडळी करतायत, तर याच्यामध्ये खूप सारे नवीन कलाकार आहेत आणि या नवीन कलाकारांनी, नवीन म्युझिशियन्सनी, नवीन संगीतकारांनी आणि खूप चांगले आपलं देण्याचा प्रयत्न केला आहे, चांगले प्रोडक्ट देण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे प्रोडक्ट जनतेला आवडेल, म्हणजे जे काही बघणार आहे चित्रपट बघणार आहे। प्रेमाचा राडा मी कदाचित देऊ शकेल, हे चीज चार गांजी हे माझ्या बाळासारखे, आपण आपल्या बाळाला हे नाही करू शकत की मला हे बाळ माझा जास्त आवडतो, माझा लहान धाकटा मुलगा थोडासा हे, असं काही सांगू शकेल कारण मला ती चारही गाणी तसेच एकदम एकसारखे। नमस्ते, मी आर्यन पारसे, मी प्रेमाचा राडा ह्या फिल्ममध्ये शिवा नावाचं कॅरेक्टर प्ले केलं आहे लीडचं, आणि ते सुंदरसं मी माझ्या पद्धतीने 100% प्रयत्न केले की ते कॅरेक्टर तुम्हाला खूप आवडावं। आणि ही प्रेमाचा राडा मूवी ना, ह्याच्यामधून एक मेसेज आहे कॉलेजच्या मुलामुलींसाठी, एक खूप चांगला मेसेज आहे। आमचे प्रेमाचा राडा हे नावच आपल्याला सांगू शकतं की प्रेमाचा राडा म्हणजे किती राडा असणार या पिक्चरमध्ये। आणि आजकालची पिढी मला तर वाटत नाही की
कुठलंही असं ग्रहस्थ आहे म्हणजे कुठल्याही त्या एज ग्रुपमध्ये जेव्हा आपण येतो कॉलेजच्या तेव्हा ते प्रेमात पडत नाही असं होणार नाही, आणि शक्यतो 90% किंवा त्याच्यापेक्षा जास्त पण होऊ शकतो. प्रेमाचा राडा हा प्रत्येकाच्या आयुष्यात होतोच. तर हा जो चित्रपट आहे हा जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा 100% तुम्ही आपला एक जो क्षण असतो जिथं आपल्या प्रेमाचा राडा झाला ते तुम्ही नक्कीच रिलेट कराल. प्लस मैत्रीची जी भावना आहे जे प्रेम आहे ह्याच्यात जे आपण दाखवले कदाचित त्याचाही इथे राडा होऊ शकतो काही सांगता येत नाही. तर त्यासाठी तुम्ही चित्रपट बघा. म्हणजे सगळा जो प्रेम आहे ना मग ते मैत्री प्रेम असू गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असू किंवा मग नाती असू तर सगळ्याचा जो राडा कसा होतो किंवा ते सॉल्व्ह कसं होतं किंवा परत राडा कसा होतो ते सगळं आपल्याला ह्याच्यातनं दिसून येणार आहे. प्रत्येक वेळेस एक एक्साइटमेंट असणार आहे ह्याच्यात. आपल्या पिक्चरमध्ये 4 गाणी आहेत. एक लव्ह सॉन्ग आहे, एक बुलेटचं सॉन्ग आहे जे की आयटम सॉन्ग आहे, त्याच्यानंतर एक आहे संबळम बंबळम म्हणून गाणं आहे. हा पिक्चर 1 मार्चला रिलीज होणार आहे. प्रेमाचा राडा हा चित्रपट एक रोमांचकारी प्रेमकथा आहे. प्रेमाचा राडा चित्रपट कॉलेजच्या मुला आणि मुलीसाठी एक सबक आहे. हा चित्रपट अवश्य पाहावा हाच मी विनंती करतो.